शनिवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककर सुखावलेत. मात्र पावसाच्या या पहिल्या जोरदार तडाख्यामध्ये नाशिक महापालिका फेल ठरली आहे. मान्सूनपूर्व नालेसफाई, पावसाळी गटार योजनेच्या कामांचं नियोजन केलेलं नसल्यानं नागरिकांच्या घरामध्ये तसंच रस्त्यावर 2 दिवसांपासून पाणी साचलंय. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिकमध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसाचा फटका आता नाशिककरांना बसायला लागलेला आहे. आपण तिडके कॉलनी परिसरामध्ये आहोत. आपण बघतोय इथला संपूर्ण रस्ता हा पाण्याने भरलेला आहे. गुडघ्यापर्यंत इथे पाणी होतं. साधारणतः 2 ते 2.5 फूट उंचीपर्यंत इथे पाणी होतं. मात्र आज सकाळपासून अग्निशमन दलाचे जवान असतील आणि व्हॅक्युमच्या सहाय्याने इथलं पाणी काढण्यात आलेलं आहे. संपूर्णतः महानगरपालिका प्रशासन हे करतंय काय असा सवाल उपस्थित होतोय. इथल्या स्थानिक नगरसेविका आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मॅडम, काय सांगाल, वॉर्ड खूप चांगला आहे तुमचा, मात्र पाणी तुंबलेलं आहे, लोकांचे अक्षरशः हाल होत आहेत, काय सांगाल? पण पूर्वी जसं पाणी जाण्यासाठी म्हणजे ग्राउंड लेवलला, रस्त्याच्या लेवलला तुम्ही पाईपलाईन टाकली पाहिजे आणि मग ती ड्रेनेजमध्ये सोडली पाहिजे. याच्यासाठी कॉर्पोरेशनने काहीतरी नियम केले पाहिजे, तरच हे पाणी थांबणार आहे. नाही तर तुम्ही बघितलं, हॉस्पिटल किंवा घरं आहेत, त्या लोकांनी बाहेर कसं येणार? त्या लोकांना बाहेर यायला रस्ताच राहणार नाही. आणि अशा पद्धतीने जर नियोजन शून्य काम झालं, म्हणजे बिल्डर लॉबीला पाठपुरावा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी महानगरपालिका म्हणून मी एक महानगरपालिकेची पदाधिकारी म्हणून सांगेन की आमच्या महापालिकेने सुद्धा ह्या कायद्यामध्ये बंधनात बसवून ते कामं करून घेतले पाहिजे, तरच कम्प्लिशन मिळालं पाहिजे, नाही तर कम्प्लिशन देऊ नये. एकंदरीत आपण बघतोय इथलं पाणी काही निघत नाही आहे, मात्र प्रशासनाने आता नेमकी काय भूमिका घ्यायची? हे पाणी आज इथे तुंबलेलं आहे, इथून पुढे भविष्यामध्ये पण अशी परिस्थिती उद्भवणार याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. मात्र यावर सोल्युशन अद्यापही नाही आहे. भविष्यात यावरनं पुन्हा राजकारण होतं की नागरिकांना दिलासा बघतो मिळतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.